गांव एक छोटा है, 1000 लोग संख्या से गांव है। तिथून मी पहिल्यांदा सरपंच होतो गावामध्ये, आणि नंतर बापू मी राजकारणाला गुणाकार मारून टाकला आणि फक्त उद्योग करायचा, आपल्या आपली वकिली करायची हे मी ठरवलं। हे मी मुद्दाम का सांगतोय तर तुम्ही जे उद्योजक आहात, हे उद्योजकाने आपला उद्योग करायचा आणि त्याबरोबर बापूंनी जो मोठा निर्णय घेतला की पहिल्यांदा ही पहिली बँक आहे म्हणून सांगितलं की जी 0% उद्योजकाला कर्ज देते, हा पहिला मुद्दा झाला मित्रांनो। पण आपल्या जी संस्था आहे किंवा जिने आपल्याला कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाची परतफेड तुम्हाला वेळेवर करायला पाहिजे। वकील साहेब म्हणणार तुम्ही वकिली केली आणि हे तुम्हाला कसं काय माहिती? मित्रांनो मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला की मी वकिली करायच्या अगोदर ॲग्रो सर्व्हिस सेंटर होतं माझं, कृषी सेवा केंद्र म्हणजे खताचं दुकान, आणि त्या खताच्या दुकानाला मित्रांनो मला बँकेने कसलं कर्ज दिलं, 20,000 आता लाखाच्या गोष्टी चालले, 20,000 फक्त प्लेस लोन दिलं। प्लेस लोन, प्लेस लोन म्हणजे आत माल कोणामध्ये आणि चावी बँकेकडे, आम्ही 10 कोटी बाहेर काढायचो ती विकायचो, ते पैसे बँकेत भरायचो, म्हणून बँक दुसरी दात होती आम्हाला। एवढ्या अडवट परिस्थितीमधनं आज मी एक कारखाना उभा करू शकलो। त्याचं कारण मी सांगतो की तुम्हाला बँकेने दिलेली जी काही फॅसिलिटी आहे, जे काही कर्ज आहे ते वेळेवर भरा। जर तुम्ही वेळेवर कर्ज भरलं तर तुम्हाला परत बँकेकडे जायची गरज नाही, बँकेचे साहेब लोक तुमच्याकडे येतात। हे उदाहरण मी माझं सांगतो, बापू आमचा चक्राया शिवरला आम्हाला 20 कोटी कमी पडत होते, आणि इरिडा नावाची एक दिल्लीला संस्था आहे, त्या CMD ला मी फोन केला की आम्हाला 78 कोटीपैकी 20 कोटी कमी पडत आहेत, तुम्ही देताय? तर ते म्हणजे हाय यू आर आस्किंग फॉर 20 करोड, आय एम रेडी टू गिव्ह यू 78 करोड। म्हणजे आम्ही तुम्हाला 78 कोटी प्रोजेक्टचे कर्ज द्यायला तयार आहे। का असं झालं? तर आम्ही 13 वर्षापूर्वी त्यांच्याकडून 25 कोटीचं कर्ज घेतलं होतं, ते कर्ज त्याचे हप्ते आम्ही वेळेवर भरले होते आणि जे व्याज आहे ते मंथली व्याज देते। मी आत्तापर्यंत जे जे उद्योग केले त्या उद्योगाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की व्याज हे मंथली देतो आम्ही आणि हप्ता हा दर क्वार्टरला देतो। त्यामुळं बँका बापू आम्हाला विचारायला येतं की तुम्हाला कर्ज पाहिजे का म्हणून। तर मित्रांनो ही माझी हुशारी सांगत नाही, तुम्ही जे समोर बसलाय तुम्ही हे प्रिन्सिपल पाहा, तुम्हाला जे कर्ज दिलेलं आहे ते कर्ज हे 0% आहे आणि त्याच्यावर लक्ष द्या। आता एक एक मुद्दा मी सांगतो तुम्हाला की धंदा करत असताना पहिल्यांदा तुम्ही जो उद्योग करणार आहे, मी आता अवताडे साहेबांना येता म्हणला अवताडे साहेब काय बोलणार मी, तर ते म्हणजे तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते लोकांना स्पष्टपणे सांग। तर स्पष्टपणे मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला उद्योगात यशस्वी व्हायचा असेल तर ज्या कारणासाठी तुम्ही पैसे घेतले त्या कारणासाठीच वापरा। ते डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड म्हणतात त्याला बँकेच्या बाबतीमध्ये, तुम्ही डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंड अजिबात करू नका। जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, समजा ट्रॅक्टर घेतला तुम्ही, ट्रॅक्टरला कर्ज घेतलं तर ट्रॅक्टरला भाडं कुठं मिळणार, त्याला कुठे त्याचे आपल्याला ग्राहक आहेत त्याचा अभ्यास करा। डेअरीचा व्यवसाय करणार आहे, सध्या मी सांगतो डेअरीचा फार स्कोप आहे, सध्या प्रायव्हेट कंपन्या दूध तुमचं फॅट लावून घेतात आणि 10व्या दिवशी तुम्हाला पैसे घेतात। मी गाडीतून येत असताना बघत असतो सध्या मक्या जास्त लागेल का त्या शेतकरी, आणि मक्याचं जे फील्ड आहे तुमचं, समजा तुमच्याकडे डेरी आहे, एक धाग आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला स्वतःचं शेत नाही, तर सध्या गुंठ्यावर मका विकली जाते आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतात आणि त्याच्यातून तुमचं प्रगती होऊ शकते। दुसरा आता खताचा उद्योग आहे, खताचा उद्योग करत असताना एक मी तुम्हाला सांगतो, उदार अजिबात देऊ नका। तुमच्या जवळचे बसणारे लोक असतात, जे मित्र असतात, तुमचे पाहुणे असतात, तुमचे जवळचे असतात, तुमची
स्तुती करतात त्या लोकच तुमचे पैसे थकवतात आणि मग तुमचा व्यवसाय अडचणीत येतो. तर मी एक प्रिन्सिपल सांगेन की तुमचा कुठलाही धंदा असेल तर तो धंदा सबुरीनं करा आणि रुपीनं करा. दुसरं आणखीन दुःख ह्याच्यासाठी व्यवसायासाठी सांगितलं की हॉटेलसाठी काय दिलं आपण करतो नाही छोटं हॉटेल, तर हॉटेलाचे आमचे कलोबर्मे म्हणून बापू कलोबर्मे म्हणून हॉटेल चालवायचे आणि ते म्हणायचे पाठ मी 5 वाजता उठतो आणि तो भट्टीवाला असतो ना भट्टीवाला त्याला उठवा लागतो म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही आम्हाला येतो. म्हणून हे धंद्याचे प्रत्येक धंद्यामध्ये जे काही बारकावे असतात ना ते बारकावे तुम्ही आत्मसात करा मित्रांनो आणि तुमचा यशस्वी होणार 100% धंदा. आणि अशी योजना हे मलाच पण माहीत नव्हतं मी 100% ह्याच्यावरचे कर्ज देत आहेत बापू अभिनंदन करतो मी अंदाज आहे तुमचं. कारण हे ही जी सामाजिक बांधिलकी आहे ही सामाजिक बांधिलकी आमदार साहेबांनी जपलेली आहे आणि पहिल्यापासून आपलं 1990 पासून जो कोण आपली 90 पासून सुरू झाले तर 90 पासून आत्तापर्यंत त्यांच्याकडे कुठलाही माणूस गेला तरी पक्ष वगैरे न बघता जो चांगला व्यवसाय करतो जो पैसे व्यवस्थित फेडतो त्याला बापूंनी कर्ज दिलेलं आहे. मी ही तोंडावर स्तुती करत नाही ही फॅक्ट आहे. आम्ही कुठेला असल्या काही फॅक्ट नको याला वस्तुस्थिती नको. तर ही वस्तुस्थिती असताना तुम्ही हे करा. आणि दुसरं एक मित्रांनो तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की तुमचा मित्र परिवार हा चांगला निर्व्यसनी असला पाहिजे. लोकांना पैसे गल्ल्यात आले की ते माझेच पैसे आहेत पण मित्रांनो ते तुमचे पैसे नाही. ते पैसे बँकेचे असतात आणि ते पैसे तुम्हाला परत करायचे असतात. तुम्ही डोक्यात एकच ठेवा की हे पैसे मला माघारी द्यायचे हे दर महिन्याला जर व्याज द्यायचं आणि व्याज काय तुम्हाला रिटर्न मिळणार त्यामुळे काय प्रश्नच नाही. तर धंदा कुठलाही सचोटीनं केला तर मला अधिकार आहे सांगायचा कारण मी झिरोतनं चालू केलं आहे आणि आता एक कारखाना काढलाय आणि कारखाना सक्षमपणे चालवलेला आहे. मला शेतकऱ्यांचं पाठबळ आहे. तर मित्रांनो आज मला जे बोलवलेलं आहे माझा जो उद्देश होता की तुम्ही कसा व्यवसाय करावा आणि काय करावं याबद्दल मी 2 शब्द मला जे काय सुचलं मला जे योग्य वाटलं ते मी तुमच्यापुढं मांडलेलं आहे.